पक्षाचा उत्साह वाढवणाऱ्यांनाच पक्षात घेणार, राष्ट्रवादीला इच्छुकांना सरसकट माघारी घेणार नाही, आमदारांच्या घरवापसीवर शरद पवार यांचं मोठं वक्तव्य। रणजित सिंह मोहिते पाटील राजकीय निर्णय घेण्याची शक्यता, रणजित सिंह मोहिते पाटील भाजप सोडण्याची चर्चा, पावसाळी अधिवेशनानंतर रणजित सिंह निर्णय घेण्याची शक्यता। अजुद्दीन ओवैसींची खासदारकीची शपथ वादात, शपथ घेताना जय पॅलेस्टाईनची घोषणा, ओवैसींकडून संसदेत जय पॅलेस्टाईनची घोषणा, ओवैसींच्या विरोधात सोलापुरात शिवसेना आक्रमक, ड्रग्ज विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई होणार, राज्यातील ड्रग्ज अड्डे उद्ध्वस्त करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आदेश, अवैध पब बारला माफी नाही, अवैध बांधकामावर वेळोवेळी कारवाई करा, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश, पुण्यात अजूनही खुलेआम ड्रग्ज विक्री, आमदार रवींद्र धंगेकरांचा खळबळजनक दावा, धंगेकरांचा पोतेवर ड्रग्ज शोधून देण्याचा दावा, पुणे हिट अँड रन प्रकरणातील अल्पवयीन मुलगा कोणत्याही क्षणी रिमांड होम बाहेर, आरोपीची थोड्याच वेळात सुटका होणार, बाल सुधारगृहातून तात्काळ मुक्तता करा, जामिनानंतर ताब्यात घेणं बेकायदेशीर, अल्पवयीन आरोपीला जामीन देताना कोर्टाची टिप्पणी। नाना पाटेकरांपासून जीवाला धोका असल्याचा तनुश्रीचा आरोप, सोशल मीडियावर तनुश्री दत्ताची पोस्ट, मीटू प्रकरणात तनुश्रीनं नानावर केले होते आरोप। उद्याच्या संसदीय अधिवेशनासाठी काँग्रेस खासदारांना व्हीप, काँग्रेसकडून खासदारांना उद्या संसदेत हजर राहण्याच्या सूचना। उद्या संसदेत लोकसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक, वायएसआर काँग्रेस एनडीए उमेदवार ओम बिर्लांना पाठिंबा देणार, लोकशाहीला सूत्रांची माहिती। उमेदवारीची घोषणा होण्याआधीच नव इच्छुकांकडून सोशल मीडियावर प्रचार, पुणे भाजपकडून सोशल मीडियावर रील्ससह पोस्टरबाजी। राज्यातील मंत्र्यांचा 36 बंगल्यांचं वीज आणि पाणी बिल थकीत, सार्वजनिक बांधकाम विभागाचा अजब कारभार। मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी उद्या निवडणूक, मुंबईतील शाळांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार। कोकण पदवीधर मतदारसंघात उद्या मतदान, निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी लढत। जरांगे सामाजिक सलोखा बिघडवत आहेत, आरक्षणाचं गलिच्छ राजकारण करू दिलं जाणार नाही, गुणरत्न सरावर्तेंची मनोज जरांगेंवर टीका। बेस्ट बस सेवेला आर्थिक सहाय्य करा, आदित्य ठाकरे यांचं भूषण गगराणी यांना पत्र। 29 जूनला महाराष्ट्र राज्य कमिटीची बैठक होणार, बैठकीत रामदास आठवले करणार मार्गदर्शन। तिकीट आपल्यालाच मिळणार, कामाला लागा, विजय शिवतारेंच्या कार्यकर्त्यांना सूचना। शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केल्यास थेट रस्त्यावर उतरू, एचटीबीटी बियाण्यांच्या मुद्द्यावरून सराभाऊ खोत यांचा राज्य सरकारला इशारा। सोलापुरात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून निदर्शने, नीट परीक्षेच्या घोटाळ्यासंदर्भात निदर्शने, युवक पदाधिकाऱ्याकडून हातात बॅनर घेऊन निषेध। ओबीसी समाजाकडून महालगाव बंदची हाक, लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारेंच्या समर्थनासाठी बंदची हाक। येवला आणि मनमाडमध्ये पैसे वाटप करतानाचा भांडाफोड, नाशिक शिक्षक मतदारसंघात पैसे वाटल्याचा प्रकार उघड, पैसे वाटप करणारे ताब्यात, पैशांची पाकिटं जप्त। भारताला आता मिळणार सोनच सोनं, राजस्थानच्या बासवनामध्ये सापडल्या सोन्याच्या खाणी, खाणीतून लवकरच सोने काढण्याची प्रक्रिया होणार सुरू। वैष्णोदेवीला जाणाऱ्या भक्तांसाठी हेलिकॉप्टरची सोय, जम्मू ते कटरा दरम्यान हेलिकॉप्टरच्या सेवेला सुरुवात। चिपळूणमध्ये जादूटोणा करणाऱ्या बाबाला अटक, जागृत महिलांनी केली बाबाचा भांडाफोड, स्थानिक पेपरमध्ये जाहिरातीच्या माध्यमातून करीत होता प्रसार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।